सुंदर सजावट छान केली मस्त गेले बेटा हाय कुठे देवा फोन लावा दी देवाला फोन लावा स्पीकर बेटा हाँ ताई देवा तू ये ना रे परत ते आता शक्य नाहीये असं काय करतो देवा तुझ्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण वाटतोय आम्हाला अरे लय मिस करतोय आम्ही तुला ए देवा अरे तू काय डोक्यामध्ये राग घालून घेतो रे तू इकडे ये आपण प्रत्यक्षाने बोलूयात ना सॉरी बापू देवा देवा हे पाय तुम्ही आज न सांगता गेलेच कसे अहो हीच का दोस्ती आपली या ना परत आय एम सॉरी अप्पा पण सॉरी बिरीला काय अर्थ नाही बर का ते काही करण तुम्ही इथं पाहिजे मला हजर हा त्याशिवाय कार्यक्रम होणारच नाही तू येणार घरचा कार्यक्रम सोडून कसं जाऊ शकतो तू मला सांग बरं कुठे तू मी येतो तुला घ्यायला सांग मला अहो नाही दादा नाही देवा तुम्हाला एकटीला सोडून का गेलास तुम्हाला नेणार होतास ना मुंबईला देवा हा बाळा फोटो काढूयात मुंबईला काढले तसे ऐक ना देवा तू दिलेला टी शर्ट मी आयडूला दाखवला आयडूला खूप आवडला अरे वा काय मूर्खपणा आहे हा अहो तुम्हाला कळतं का नाही काही कशी चालवत आहे गाडी आता तू उद्घाटन सोडून इथे काय करतोयस घात झाला साहेब घात झाला अरे नाता काय बोलतोस तू हे घात झाला म्हणजे मला कळत नाही नीट सांग जरा धन्यवाद एम के सर अतिशय समर्पक शब्दांमध्ये तुम्ही आजचं प्रास्ताविक मांडलेलं आहे मंडळी मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना लतिका मॅडम यांचं मनोगत ऐकायची खूप इच्छा आहे परंतु आपल्या प्रमुख पाहुण्यांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबईला जायचंय व्यस्त वेळापत्रकातूनही त्यांनी आपल्या अकॅडमीच्या उद्घाटनासाठी मोलाचा वेळ दिला याबद्दल त्यांचे आभार तर आता मी दोघांनाही आपल्या अकॅडमीच्या लोगोचं अनावरण करण्याची विनंती करते उचल 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 हा देवा ताई हॅलो हॅलो ताई 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 तू आत्ता जाते मॅडमना फोन दे अरे भाषण करते ती ते थांबव आणि त्यांना फोन दे प्लीज झालंय काय तू एवढं पॅनिक कायला होतो ते सांगा दी फीत 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 कापायला किती वेळ हा आता भाषण झालं की कापणार फीत तू ये ना इकडे येतोय का तू त्यांना कापू देऊ नको त्यांना फोन दे मॅडमना फोन दे अरे असं भाषण कसं मध्ये थांबवायला सांगू तिला मी ताई वेळ कमी मॅडम ना फोन दे तू बरं थांब मी करते काहीतरी अरे बाजूला वा
मी इतकंच सांगू इच्छिते की आजपासून अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी तुमची, आणि आपल्या गावातल्या मुलांना ट्रेन करण्याची जबाबदारी आमची. आपल्या गावातली मुलं देशासाठी खेळतील यासाठी पूर्ण प्रयत्न करू आम्ही, कारण हेच अभ्याचं खरं स्वप्न आहे. आणि ज्या दिवशी आपल्या गावातली पोरं गोल्ड मेडल आणतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं अभ्याच्या आत्म्याला शांती लाभेल. आपली पोरं, आपल्या गावातली मुलं मुली देशासाठी खेळावी यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. देव आहे फोनवर. अरे वा, येतोय का? नाही, काहीतरी अर्जंटली बोलायचंय, अर्जंटली बोलायचंय असं बोलतोय. म्हणजे काय झालं काय? पण हा बोल देवा. एम के प्लीज तू मॅडमना फोन दे. काही निरोप आहे का? मला सांग तू. एम के वेळ कमी, तू मॅडमना फोन दे. ओके ओके ओके, होल्ड 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 कर, देतो देतो. तुला मी सगळं सांगतो वेळेवर, तू आधी त्यांना फोन दे. बर बर बर, एक मिनिट. ते लेखा लय भारी ग. माझ्या आव्याच्या आत्म्याला आणखी इंदीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल बघ. आता घ्या घ्या, तितका पण घ्या लवकर. कोणी फिटका बरं का? फंक्शन मी तुम्हाला सांगतो, ऐका. तिकडे थांबा. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. अहो, इथे अकॅडमीच्या इथे बॉम्ब स्फोट झालाय, तुम्ही लवकर या. हॅलो, फायर ब्रिगेड. हा, एम के कन्स्ट्रक्शन. हा, साईटवरून बोलतो मी. बॉम्ब्लास्ट झाला इथं. अभिमन्यू स्पोर्ट्स अकॅडमी मोठा ब्लास्ट झाला. या अकॅडमी पडली आपली, कळत नाही का तुला? आपली अकॅडमी कोसळली ना ते.
सगळा मातीचा ढिगारा पडलाय. देवा कुठे जायला, देवा कुठे गेला होता, कुठे पाहिलं होतं तू, त्याला सांगशील का? अगं लतिका बोल ना, माझा देवा कुठे आहे? ताई शांत व्हा.